हे युवक आहेत गौतम दिगंबर सोनवणे. स्वार बाबा नगर सातपूर अमरधाम मधील स्मशान भूमीत येणाऱ्या प्रत्येक अंत्यविधीच्या मैताला अग्निडाग देतात. गेल्या 25 वर्षापासून ते हे समाजसेवेचे काम मोठ्या आदर्शाने करतायत. मैताचा ते पूर्णपणे अंत्यविधी संपन्न करण्यासाठी अहोरात्र हजर असतात. अग्निडाग देण्यापासून ते राख सावरेपर्यंत ते हजर असतात. ही जबाबदारी नाशिक महापालिकेची असून अनेक स्मशान भूमीतील व्यक्तींना कामासाठी रुजू करून सेवेसाठी ठेवलेले आहे. मात्र सातपूर भागात असे होताना दिसत नाही. गेल्या 25 वर्षापासून 24 तास सेवा देणारा गौतम सोनवणे हा युवक स्वच्छतेपासून ते संपूर्ण अमरधामची देखभाल मोठ्या कष्टाने करत आहे. अमरधाम मध्ये अंत्यविधी वेळी मोठमोठे पुढारी लोक आपल्या शोकाकुल परिवारात येतात, कौतुक करतात, आश्वासन देतात. मात्र या युवकाच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही. शिवाय कोरोना काळात देखील त्यांनी जनतेसाठी अहोरात्र सेवा देत आपले कार्य सुरूच ठेवले आहे. 2009 साली त्याच्या कामाची दखल घेऊन महापालिकेत ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र पुढे त्याचे काहीही झाले नाही. त्यामुळे अशा समाजसेवक युवकाची दखल पूर्णपणे प्रशासन केव्हा घेईल अशी आशा हा युवक आता करत आहे. गौतम सोनवणेचा मला सार्थ अभिमान आहे. आत्तापर्यंत त्याला लोक तो महानगरपालिकेचा कर्मचारी असं समजतात, पण तो अजिबात महानगरपालिकेचा कर्मचारी नाही. तो निःशुल्क सेवा करतो. त्याचा छंद आहे, त्याचा छंद जोपासावा, जनतेला मदत व्हावी या प्रामाणिक उद्देशानं 2009 मी अविनाश बाळासाहेब गांगुर्डे आणि गौतम सोनवणे ह्या दोघांचा प्रस्ताव दिला होता. ह्या दोन व्यक्तींना अमरधाममध्ये राहू द्या. पहिले एक बाबळीचं झाड, बाबळीच्या झाडाखाली अमरधाम, त्या बाबळीच्या झाडाचं अमरधाम आज लॉन्स शेवटचा क्षणातसुद्धा चांगल्या पद्धतीनं सुविधा होईल म्हणून अतिशय लॉन्स पडेल अशा पद्धतीनं नामदार आठवले साहेबांच्या वतीनं ते भूषण लोंढेच्या वाढदिवसाच्या निमित्त ते आपण अध्यावत पद्धतीचं अमरधाम केलं आहे. परंतु कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे आत्तापर्यंत महानगरपालिका कर्मचारी जो येत नाहीत. मी 2009 त्याचा प्रस्ताव दिला, तो महासभेत मंजूर झाला, स्थायी सभेत मंजूर झाला, आयुक्तांनी मंजूरी केली, शिफारस केली, परंतु मात्र त्याची मानधनाचे कुठेही कोणत्याही कर्मचाऱ्याला न घेतल्यामुळे तो प्रस्ताव अजून प्रलंबितच आहे. आणि त्या कार्यकर्त्यामधून गौतम सोनवणेसारखा माणूस अजूनही जिद्दीनं ते कामकाज करतो आहे. आज त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे, पाय फ्रॅक्चर आहे, तरीसुद्धा तो त्याच पद्धतीनं कामकाज करतो. नवीन लोक आले, रॉक केले रे, हे टाकरे, ते टाकरे, आणि जसं जसं निवडणुकीच्या कालावधी जवळ येतो तसतसं जे कधी अमरधामजींनी बघितले नाही अशा लोकांची गर्दी होती, आणि मग तो त्याच्यावर रुबाब करण्याचा प्रयत्न करतात. तरीसुद्धा तो निमूटपणे ते सहन करून, काही ठिकाणी व्यवहारच प्रयत्न येतात, तेसुद्धा निमूटपणे तो त्याची अंत्यविधी, विशेष अनेक धर्माचे लोकांचा अंत्यविधीसुद्धा तो त्याच्या धम्म पद्धतीनं साजरा करतो. ज्या ज्या गाथा असतील, ज्या ज्या वंदना असतील, जे धार्मिक विधी असतील, त्या धार्मिक विधी पद्धतीनं तो साजरा करीत असतो. त्यामुळे मला असं वाटतं का अशा गुणकारी लोकांना त्याला तसा महानगरपालिकेचा पुरस्कारसुद्धा एक वेळा नाही सोडून 3 त्याला पुरस्कार मिळालेला आहे. जशी पंचवटीती पाटीलबाई आहे, तसा हा गौतम सोनवणे हा पहिल्यापासून आहे. म्हणून मला असं वाटतं की त्याचा शासनकर्त्यांनी त्याचा विचार करावा अशी मला अपेक्षा आहे. नाही, हा आपण वारंवार प्रश्न विचारला, सातत्यानं मी सांगितलं का, सातत्यानं प्रश्न विचारला, परंतु काही लोकांची मानसिकता नसते. जे दुर्दैवानं मी सत्तेत असो किंवा नसो, माझं काम असतं मी ते करीत असतो, माझी लढाई मी लढत असतो, मी सैनिक आहे, जय पराजयाला मी घाबरत नाही. मी माझ्या ह्या गुणी व्यक्तींचे जे गुणी आहेत तो मी प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं भविष्यात जसा कालावधी येईल तो महानगरपालिकेच्या प्रशासनानं सत्ताधाऱ्यांनी त्याचा विचार करावा की अशा लोक जे निःशुल्क प्रामाणिकपणे आणि जिद्दीनं कामकाज करत आहे त्यांना आपण सेवे सामावून घेतलं पाहिजे. रिक्त जागा आहेत, अमरधामला माणसं नाहीत, साफसफाईपासून तर सर्व यंत्रणा तो राबवतो. म्हणून अशा लोकांच्या ती आई बहीण आहे, लेडीज आहे, तीसुद्धा विचार करीत नाही, हासुद्धा विचार करीत नाही. म्हणून रात्री बेरात्री दुःखाच्या लोकांना सहानुभूतीनं ताकद देणारा हा माणूस, त्याला पण आपण आर्थिक बाबीचं बळ द्यावं अशी अपेक्षा आहे. न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.